परवा दोन दिवस मी हे सांगितलं की जोपर्यंत जसे आपल्याला प्रपंचामध्ये मी अमक्याचा आहे तमक्याचा आहे वगैरे वाटतं ना, रिलेशनशिप आतून जसं मी अमक म्हणजे मी इथला नवरा आहे, मी त्यांचा मुलगा आहे, मी अमक्याचा बाप बाबा आहे वगैरे वगैरे जे वाटतो, ते सगळे जे काय रिलेशनशिप आहे ना ते सगळे एकत्र करून आपण महाराजाशी जोडून मी त्यांचा आहे हे जेवढे वाढतं आपल्याला अंतःकरणामध्ये प्रपंचाचा संबंधाचं भाव, तेवढे जर आपल्याला मी महाराजांचा आहे असे वाटू लागले की परमार्थ साधला, तोपर्यंत नाही आहे. मी त्यांचा आहे असे आतून वाटायला पाहिजे. प्रपंचाचा आहे असे वाटल्याबरोबर चिंता काळजी भय उद्वेग अशांती असमाधान अतृप्ती अभिमान सगळे येतात, आणि मी ते काढून आम्ही मी महाराजांचा आहे असं होऊ लागले वाटू लागलं की मनाला शांती समाधान तृप्ती आनंद निश्चिंतता निष्काळजी वाटू लागतं. कळलं काय? हे सर्व साधनांचे सार आहे. तसे मी त्यांचा आहे असे वाटण्याकरता आपले सारखे आम्ही त्यांचे स्मरण करायला पाहिजे. मी तुमचा आहे, मी तुमचा आहे, मी तुमचा आहे. याला उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण. नामामध्ये भगवंताच्या संबंधाच्या जाणीवेच्या अनुसंधानाचं चिन्ह म्हणजे नाम आहे. मी त्यांचा आहे सद्गुरूंच्या संबंधाच्या जाणीवेच्या अनुसंधानाचं चिन्ह म्हणजे नाम आहे. ते नाम घेणे म्हणजे 365 प्रवचनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणल्यासारखे झाले. नाहीतर तुम्ही जुनं वाचा किंवा नवीन वाचा काही फरक पडणार नाही आहे. कळलं का? एवढंच त्यातलं सार आहे. मी 2 दिवस हेच सांगत होतो, आम्ही त्यांचे झाल्याशिवाय या प्रश्न सुटणार नाही म्हणणार. कळलं का? मी त्यांचा आता मी माझा अनुभव सांगतो. मला उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत सारखे मला वाटते की मी त्यांचा आहे, ते माझे आहेत, ते माझे बाप आहेत, ते माझे गुरु आहेत, ते माझे स्वामी आहेत असे मला सारखं वाटत असल्यामुळे मी अगदी आनंदात. आत्ता येताना गाडीमध्ये पूर्वी मला असे झाले तर काय होईल, तसे झाले तर काय होईल असे वाटत होतं, म्हणजे हा तब्येतीबद्दल. आता वाटतं की काही होऊ देत, ते आहेत की बघणार आहे, मी कशाला काळजी करू, मी आता स्वस्थ आहे. कळलं का? जो आता सध्याची परिस्थिती अशी आहे समाजाची जगाची की सबंध जगामध्ये परिस्थिती आणि देहस्थिती समृद्ध करून घेण्याचे धडपडमध्ये लागलेले आहे सगळे, आणि मनस्थितीकडे कोणाचे लक्ष नाही. मन किती घाणेरडे होत चाललेले दिवसेंदिवस, काय काम काय क्रोध काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ईर्षा विकार म्हणजे विकार वासना हे सगळे मनामध्ये भरलेले, ते घाणेरडे ते घाण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून घेऊन आपण फार मोठे बुद्धिवान झालो विद्यावान झालो आणि मोठी डिग्री मिळवली खूप पैसे मिळवतो हे सगळे काय खाली उकिरड्यावर बसून आम्ही म्हणजे किरीट घालून घेतल्यासारखे आहे. खाली उकिरडे आहे त्या उकिरड्यावर बसून आणि ते सुद्धा इतके घाणेरडे उकिरडे आहे त्याच्यावर बसून आम्ही म्हणजे त्याच्यावर सिंहासन ठेवून घेऊन त्याच्यावर राजाचे पोशाख घालून डोक्यावर किरीट घालून घेऊन मी राजा आहे. अरे बो तोंडात आलेला होता शब्द. अरे मूर्ख खाली काय आहे बघ म्हणले त्याच्यावर तू बसले. तसे आपल्या अंतःकरणामध्ये इतके घाण भरून घेऊन आम्ही वरून काहीतरी इंद्र दिसलो काय चंद्र दिसलो काय अशी आमची परिस्थिती. मन सुधारून घ्या, मन पवित्र करून घ्या, मन शुद्ध करून घ्या. मनामधले जे काम क्रोध लोभ मदमोह मत्सर ईर्षा द्वेष असूया मात्सर्य वैर वगैरे भरलेले आहे ते हळूहळू साफ करा. ते साफ करण्याकरता मन उलटा करा. तुम्ही अपवित्र मन पवित्र करायला उलटा करा. ते काय आले? नाम. मन उलटा केले तर नाम, आणि नामाशिवाय उद्धार नाही. त्याला प्रेरणा असू देत म्हणून आम्ही प्रवचन वाचतो, आणि ते नाम आयुष्यभर ज्यांनी सांगितलेले त्यांचे चरित्र वाचायचे काय होते ते किती विलक्षण होते. कळलं काय?
त्यांच्या जीवनाच्या एक एक घटनेला सायन्समध्ये उत्तर नाही आहे, तुमच्या विज्ञानामध्ये उत्तर नाही. कालच मी सांगितलं, इथले ताईचे मूल, ताईच्या गर्भातले मूल महाराजांच्या कंबळीमध्ये आले, त्याला तुमचे सायन्स काय उत्तर देऊ शकतो? कळलं नाही. काय कृष्णाला सुद्धा तसे होणे जमलं नाही. कृष्णाला वसुदेवानी घेऊन जावं लागलं तिकडे. देवकीच्या पोटातल्या कृष्णाला यशोद्याच्या पोटात जाणे जमलं नाही आहे. पण ताईच्या पोटातल्या बाळाला मूल महाराजांच्याकडे आले, काय तुमच्या विज्ञानाला उत्तर देऊ शकतं? असे कित्येक घटना आहेत त्यांच्या जीवनात. त्यांनी कित्येकांना म्हणजे जिवंत केले, आणि थोडे थोडे भाग जेवण स्वयंपाक जे आहे, हजारो लोकांना जेवा, एक एक त्यांचे विलक्षण असे आहे. आणि ते इतके अगदी स्वच्छंदाने विहार करत असत जगामध्ये, त्यांना काय कोणी या जगातली कुठलीही शक्ती त्यांना आड येऊ शकत नव्हतं. कळलं काय? असे छोट्या एक क्षुद्र असा तो ब्रुसली होता ना. ब्रुसली फक्त आपल्या शरीराच्या ताकदीने तो अगदी स्वच्छंद असायचा. 100 लोक जरी आले तर मी त्यांना म्हणजे हे करतो असे, पण हे तरी दैवी शक्ती एवढे प्रचंड, त्यांना कोण काय करू शकत होते? ते भिल्ल लोकांनी त्यांना 3 दिवस ते नागपाश बांधून ठेवले तर त्याच्यामध्ये मस्त होते. कळत आहे. तसे ते आपले सद्गुरू आहेत. मला या जगातलं काही मला कळत नाही, माझे सद्गुरू असं आपल्याला वाटायला पाहिजे. म्हणजे नाम घेणे, म्हणजे आपल्याला नाम घेण्याची बुद्धी होईल. नाम घेण्यानेच ते सगळे महाराज काय होते हे कळेल. म्हणून सर्व म्हणजे साधनाचे सार भगवंताचे ना. म्हणून मी सारखे काय करतो, नामस्मरण करा, चरित्र वाचन करा, प्रवचन. बाकी काही सत्र भानगडी करून बसणार काही आहे काही, कुठल्याही साधनेच्या खटपटीमध्ये पडू नका असे मी स्पष्ट लिहिले. माझ्याकडे ते जुनं प्रवचनांचे कम्प्लीट झेरॉक्स माझ्याकडे आलेले आहेत. मी काय काढून बघितलेलं नाही, मी नवीन वाचतो ते वाचतो. त्या नवीन प्रवचनामध्ये जे काय त्यातलं एक पान जरी आम्ही मनापासून वाचून ते आचरणात आणण्याचे प्रयत्न केले तर आणखीन काय पाहिजे. कशामध्ये तरी अडकून पडतो उगीच, गुंतो उगीच, आपल्यालाच आपण गुंतून घेतो. काही जरूर नाही आहे ते सगळे खटपट करण्याचे. कुठल्या तरी महाराजांचे एक वाक्य त्यांचे त्यातले एक एक शब्द महाराजांचे आहेत. इकडचे तिकडे झाले असतील, तिकडचे इकडे झाले, एवढंच. ते काय रामायण नाही, आधी रावणाचं वध झालं मग रामाचा जन्म झाले असे म्हणण्यासारखे. इकडचे तिकडे ठेवा, तिकडचे इकडे ठेवा, काय फरक पडणार आहे? रामायण वगैरे असेल तर त्याला एक सिरियल असतं ना, याला काय कशाला सिरियल पाहिजे? काल पुण्याला तिकडे संकल्प करून जवळजवळ 1/2 तास बोललो मी मराठीमध्ये त्यांना, पुण्याच्या लोकांना, मग हॉस्पिटलच्या लोकांना 1/2 तास बोललो. कशाला मी करतो आहे, याचे कारण काय आहे? 1984 जानेवारी 26 हेबळणीला आलो तेव्हा मी माझ्या डोक्यात म्हणजे समाजाला आपण काय देऊ, महाराजांचे काय देऊ हे विचार डोक्यात घेऊन आलो. आणि मला जसे जसे सुचले तसे तसे मी देत आलो. पण आता मला ते देण्याच्या याच्यामध्ये म्हणजे ते क्रमामध्ये
मला आता टॉपमोस्टचे मिळालेले, याच्या पुढे काही नाही. आता म्हणजे परमोच्च व साधन मी देऊन टाकले समाजाला, तर दुसरं काही देण्याचे कारण नाही. आता 1000 वर्षपर्यंत करत जाऊ देत काही हे त्याला काही हे नाही, एंड नाही आहे. 1000 वर्षपर्यंत करत राहिले तरी याला काय हे नाही. मी 1000 वर्षांना पुरेल एवढे आता ते मी समाजाला देऊन टाकले. त्याच्यामध्ये काही फरक करण्याचं कारण नाही. आपण घरातून बाहेर पडलो तो एका रस्त्याने येतो, आणि पुढे गेलो की तो रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याला लागतो, आणखीन पुढे गेलो की तिसऱ्या रस्त्याला लागतो, चौथ्या रस्त्याला लागतो, शेवटी हायवेला येऊन पोचलो. मग काय रस्ते बदलण्याचं काय कारण नाही शेवटपर्यंत. आणि कोणाला विचारावं लागणार नाही, कोणाला कुठे काय इकडे तिकडे कन्फ्यूज होण्याचा प्रश्न नाही आहे. आता तुम्हाला हायवेला आणून सोडून दिलेलं आहे, तुम्ही जावा आता तुम्ही. आणि नामाचं टार्च दिलेलं आहे तुमच्या हातात, तुम्हाला ते तुम्हाला जेवढे पाऊल टाकायला जेवढी पुढच्या दिसायला पाहिजे तेवढे दिसत जाईल. म्हणजे आणि एखादा डोंबारी असतो ना, ती बाई डोंबारी बाई ते तारेवर चालते, तिला 2 साधन असतात. एक म्हणजे हाती त्याच्या हातात काठी असते आणि खाली एक ड्रम वाजवित असते, आणि ती लोक उभे असतात, ते लोक म्हणत असतात पडशील लागेल वगैरे वगैरे. ती काय करते की ते काठीवर तिची दृष्टी असते असे, आणि त्या म्हणजे ड्रमच्या आवाजाकडे कान असतो. असे जर असेल तर ती सुखरूप तिकडे पोचते. लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष दिले तर काय होतं, पडून जाईल ती. तसे तुमच्या हातात काठी दिलेले नाम आणि तुम्हाला ड्रमचा आवाज दिलेले चरित्र आणि प्रवचन, तिकडे कान द्यावा द्या आणि इकडे डोळे द्या दृष्टी द्या, पण जावा प्रपंचाच्या तारेवर सुखाने पोहोचाल तिकडे. नाही तर लोक काय म्हणतील त्याच्याकडे लक्ष दिला की पडावं.